माननीय तहसीलदार मैडम यांना निवेदन देण्यासाठी आलो की इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कंपनी हिने अनाधिकृतपणे पुनश्च बांधकाम चालू केलेले आहे। मागच्या 2 महिन्यापूर्वी माननीय प्रांत मॅडम या ठिकाणी आल्या असताना त्या ठिकाणी संबंधित शेतकरी आणि संबंधित विभागाचे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली। त्या ठिकाणी असं ठरलं की प्रत्येक शेतकऱ्याची सहमती घ्या, प्रत्येक शेतकऱ्याला विचारा, प्रत्येक गावात जा, जर त्याने सहमती दिली तर तुमचं काम पुढं चालू करा, अन्यथा तुमचं काम बंद ठेवण्यात येईल। असं असताना सुद्धा सर्व शासनाचे नियम धाव्यावर बसवून यांनी पुनश्च दादागिरीने हे काम चालू केलं, याला या गोष्टीचा आमचा विरोध आहे आणि त्यासाठी आम्ही पुनश्च माननीय तहसीलदार मॅडमकडं हे निवेदन द्यायला आलो। पण काही कारणास्तव तहसीलदार मॅडम आम्हाला भेटले नाही। तहसीलदार मॅडमनीच आम्हाला या ठिकाणी बोलवलं होतं की आज तुम्ही या ठिकाणी या, पण त्या येऊ शकल्या नाही, त्याचं कारण त्यांना माहिती। पण इथं आल्यानंतर माननीय नायब तहसीलदारांना आम्ही निवेदन दिलं, सर्व शेतकऱ्यांच्या संतप्त भावना आम्ही या शासनापर्यंत पोहोचवलेल्या आहे। शासनाची कुठलीही परवानगी न घेता यांनी परस्पर कामं चालू केलेले आहेत। यांना कुठल्या तरी मोठ्या नेत्याचा यांना अभय यांना दिलेला दिसतो, कारण हे बिचारे शेतकरी सगळे हवालदिल झालेले आहेत। नवापूर तालुक्यामध्ये बाहेरची कंपनी येऊन त्या ठिकाणी जर काम करत असेल तर ते कुठंतरी कोणाचा तरी त्यांच्या मागं आशीर्वाद असल्याशिवाय हे काम होऊ शकत नाही, कारण इतकी कोणी डेअरिंग त्या ठिकाणी करू शकत नाही। त्या ग्रामीण भागाच्या ठिकाणी जाऊन त्या शेतकऱ्याला दमदाटी करून स्थानिक तो एक विक्रम वळवी नावाचा तलाठी आहे, तो शेतकऱ्यांना दम देतो की म्हणतो की ही जर तुम्ही जमीन जर याला दिली नाही तर ही या ठिकाणी आम्ही मिलिटरी बोलवू, पोलिसांना बोलवू, पोलीस प्रशासनाला बोलवू आणि तुमच्याकडनं बळजबरी ही जमीन हिसकावून घेऊ। म्हणजे कुठंतरी हे आदिवासींवरती षडयंत्र रचलं जात आहे आणि याला ते अधिकारी जे आहेत, जे रिटायर झालेले आहेत, आदिवासीच आहेत, याला ते साथ देत आहेत। तर या गोष्टीचा सुद्धा या ठिकाणी आम्ही निषेध करतो की जेणेकरून त्या ठिकाणी दोन तलाठी आहेत, एक मोहन आप्पा म्हणून नवापूर सजाचा तलाठी होता, एक नवागाव सजाचा तलाठी होता आणि हा विक्रम वळवी हा नवापूर सजाचा तलाठी होता। यांना प्रत्येक शेतकऱ्याचा सातबारा माहिती आहे, प्रत्येक शेतकऱ्याचं शेतं यांना माहिती आहे, म्हणून हे प्रत्येकाच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी बोलीभाषेमध्ये यांना दमदाटी करून बळजबरी ही शेतजमीन हिसकावण्याचा प्रयत्न करत आहेत। पण कदापिही हे सर्व आदिवासी बांधव माझ्यासहित कदापि आम्ही सहन करणार नाही। आमच्या ज्या जमिनी आहेत, ज्या आदिवासीच्या जमिनी आहेत, त्या परत आम्ही दुसऱ्याच्या ताब्यात जाऊ देणार नाही, कारण आम्ही सर्व शेतकरी बांधव एकवटलेलो आहोत। आजही आणि उद्याही या गोष्टीला आमचा सगळ्यांचा विरोध राहील, याची प्रशासनाने गंभीररित्या दखल जर नाही घेतली तर उग्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही या ठिकाणी करू, एवढं हे प्रशासनाला आम्ही कळवू इच्छितो।